मलकापूर आगारात वाहकाच्या तिकीट मशीनचा स्फोट झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ते एसटी बस आगारात रात्रीच्या वेळेस फलटण आगाराच्या वाहकाच्या तिकीट मशीन मध्ये स्फोट झाल्यानं मलकापूर बस स्थानकात एकच खळबळ उडाली. यामध्ये मशीन बाजूला ठेवण्यात आली असल्याने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. शुक्रवारी रात्री फलटण आगाराची एक बस मलकापूर शहरात पोहोचली. दैनंदिन प्रमाणे चालक वाहकांनी बस स्थानकामध्ये प्रवास उतरून दिल्यानंतर आगारातील विश्रामगृहात आराम करत असताना देवानंद राजाराम खवले यांच्या तिकीट मशीन मध्ये अचानक स्फोट होऊन मशीन पूर्णतः जळून खाक झाली. तर मशीन मध्ये बॅटरीचा स्फोट झाल्याने विश्रामगृहात झोपलेल्या चालक वाहकांना मध्ये एकच खळबळ उडाली. तर चालक खवले यांनी झालेल्या स्फोटाबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली. यानंतर आगारातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर मशीन चार्जिंगला लावण्यापूर्वीचा स्फोट झाला असून सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. रात्री मी या खोली झोपलेलो होतो आणि अचानक स्फोटचा आवाज आला मोठा. मी घाबरून गेलो की बस स्फोट कशाच आलेला आहे. मी बघितलं तर मशीन वरून खाली पडलेलं होतं. मोठा जाळ चालू होता आणि मी घाबरून गेल्यानंतर आम्हाला काय सुचत नव्हतं. मी कसं तरी ते मशीन विझवायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून आम्ही ती मशीन क्लिअर केलं तर ते घाक झालेलं होतं. मी सतीश जनार्दन पाटील कामगार संघटना प्रतिनिधी बोलत आहे. मलकापूर आगारामध्ये फलटण आगाराची नाईट आउटला बस असताना त्यांनी मशीन बाजूला ठेवलेली होती. त्या मशीनचा अचानक रात्री 12-12:30 दरम्यान स्फोट झाला आणि ई टी आय मशीनची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे. त्याच्यामुळे मी एक प्रतिनिधी या नात्याने असं सांगू इच्छितो की वाहकाचं जे जीवन आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्यांना ई टी आय मशीन जे हे चांगल्या सुव्यवस्थित मिळण्यात यावी. बस जे आहे त्या चांगल्या क्वालिटीच्या देण्यात याव्या. त्याच्यामुळे कसं आहे चालक वाहक प्रवासी यांचं जीवनसुद्धा धोक्यामध्ये. जर बसमध्ये जर स्फोट झाला तर बसमध्ये काही सुद्धा हानी होऊ शकते. विजय कुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.